सबस्क्राइब करा इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाइन अभ्यासक्रम या चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 60 आणि 61 भाग 4 कल्प खोविया। चला पटापट मराठी जपतो उघडायचे सगळ्यांनी, व्हेरी गुड। पान नंबर 60 आणि 61 वर छान छान चित्र आहेत, मी तुम्हाला शिकवणार आहे, पण त्याच्या अगोदर मी सांगते त्या पद्धतीने सगळ्यांनी कृती करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा, यामुळे नवनवीन व्हिडिओंच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। व्हेरी गुड, सगळ्यांनी सबस्क्राइब केलेलं आहे हो की नाही। चला शिकूया पान नंबर 60 61 काय आहे रे। याच्यावर मी थोडंसं चित्र स्क्रीनवर छोटं करते म्हणजे तुम्हाला दिसेल। वास्तविक मी जर चित्र छोटं केलं तर ते खूपच छोटं होईल, परंतु सुरुवातीला दाखवण्यासाठी मी तुम्हाला चित्र दाखवते। पहा, छान असं सकाळचं दिवसाचं हे चित्र आहे, सकाळ होत आहे, सुंदर असं चित्र आहे। पहा, आता तुम्ही सगळ्यांनी पुस्तकामध्ये पाहायचंय, पुस्तकामध्ये पाहत पाहत मी काय बोलतीये त्याच्यावर सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आहे, ठीक आहे। चित्रामध्ये काय आहे आधी पाहूया। भाग 4 म्हणजे आता भाग 4 सुरू झालेला आहे पाठाचा, सॉरी पुस्तकाचा। पाठाचे नाव आहे कल्पक होऊया। कल्पक, जास्तीत जास्त कल्पना तुमच्या मनामध्ये असतात लहान मुलांच्या, त्या कल्पना प्रत्यक्षामध्ये अवतरल्या पाहिजेत, त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी जो कार्यरत राहतो त्याला कल्पक असं म्हणतात। कल्पक होऊया, तुम्ही सगळेजण कल्पक आहात। पाठाचे नाव आहे पाठ क्रमांक 22 चित्र वाचन। बालवाडीपासून तुम्ही चित्र वाचन करताय की नाही, आता चित्र बघूया आणि चित्रामध्ये काय काय आहे ते पाहूया। आता हे चित्र पाहत असताना मी काही ठराविक शब्द तुम्हाला सांगणार आहे, ते शब्द तुम्ही पटापट लिहून घ्यायचे आहेत। जसं की माझा पहिला शब्द आहे दिवसाचे चित्र। हे सगळे कसे चित्र आहे? दिवसाचे चित्र आहे। कसे चित्र आहे? दिवसाचे चित्र आहे। चला लिहून घ्या सगळ्यांनी शब्द। व्हेरी गुड, लिहिला। काय लिहिलं? दिवसाचे चित्र। आता चित्रामध्ये काय दिसतंय आपल्याला? सगळ्यात महत्वाचा हा दिसतो सूर्य। चला पुढचा शब्द सगळ्यांनी लिहून घ्या, सूर्य। व्हेरी गुड, लिहिला। आता अजून चित्रात काय दिसतंय आपल्याला? इथं पाखरे दिसतायत, इथं दिसतायत पाखरे, घरट्यात आहेत, इकडे पाखरे आहेत। मग चला पुढचा तिसरा शब्द आपल्याला सापडला, पाखरे। लिहिला पाखरे शब्द। आता हे शब्द का लिहायचे आहेत हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, बरं का। आता तुम्ही पाखरे शब्द लिहिलेला आहे आणि काय रे पाखऱ्यांबरोबर? घरट्यामध्ये ही छोटी छोटी पिल्लं आहेत, की नाही? म्हणल्या घरट्यात छोटी पिले। लिहिलं घरट्यात छोटी पिले। आणि काय रे हे सगळं काय दिसते आपल्याला? सगळं माळरान दिसते है ना। म्हणल्या माळरान, पुढचा शब्द आपल्याला सापडला माळरान। चित्राचं वर्णन कसं करायचं याची पद्धत मी तुम्हाला शिकवतीये। चित्रामध्ये जे काही आपल्याला दिसतंय ते शब्द आपण अगोदर लिहून काढायचे। आतापर्यंत आपण कोणकोणते शब्द लिहिले? दिवसाचे चित्र, सूर्य, पाखरे, घरट्यात छोटी पिले, माळरान आणि काय दिसतंय रे इथं? इथे तर सगळीकडे डोंगर आहे, हा दिसतो का डोंगर? मग लिहा पुढचा शब्द डोंगर। ओके, आणि डोंगरामधून आलेली ही पायवाट, ठीक आहे नाही? लिहा मग पुढचा शब्द पायवाट। लिहिला आणि काय दिसतंय इथं? तर आपल्याला बैल पण दिसतोय, लिहा बैल। बैलाच्या पुढे काय आहे? धबधबा। हाही शब्द लिहा, धबधबा। आणि मला इथं छान अशी फुलांवर उडणारी फुलपाखरे सुद्धा दिसतायत। फुलपाखरे, छोटी छोटी फुले, हो की नाही? हो की नाही? बरोबर ना। कोणकोणते शब्द सांगितले मी पुन्हा एकदा सांगते बघा। दिवसाचे चित्र, सूर्य,
पाखरे, घरट्यात छोटी पिल्ले, मारान, डोंगर, पायवाट, बैल, धबधबा, फुलपाखरे, फुले, ओके। अजूनही बरंच काही आहे, आकाश आहे, ढग आहे, तुम्ही अजून याच्यामध्ये शब्द वाढवू शकता, पण मी तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये आता शिकवतीये। जी मुलं कल्पक आहेत ते आणखीन बरंच काही याच्यामध्ये लिहू शकतात। आता हे जे काही आता आपण शब्द लिहिलेले आहे या शब्दांचा उपयोग करून या चित्राविषयी वाक्य आपल्याला तयार करायची आहेत आणि ती लिहून काढायची आहेत। मग आता मी आत्ता सांगितलेल्या शब्दांवर वाक्य कशी तयार करेन? बघा सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका, अशीच वाक्य तुम्ही सुद्धा बनवा आणि लिहा। अगोदर व्हिडिओ पहा, अभ्यास करा आणि नंतर लिहा। चला मी आता या शब्दांचा वापर करून वाक्य तयार करते। हे चित्र दिवसाचे चित्र आहे, सूर्य नुकताच उगवलेला आहे, पाखरे आकाशात उडत आहेत, काही पक्षांची पिल्ले घरट्यात बसली आहेत, माळरानावर सगळीकडे हिरवळ आहे, डोंगरावरून एक छोटासा धबधबा वाहत आहे, बैल माळरानावर चरत आहे, डोंगरातून एक पायवाट आलेली दिसत आहे, गवताला छान छान फुले आहेत आणि त्या फुलावर फुलपाखरे उडत आहेत। असं आपण या चित्राचं वर्णन करू शकतो। काही मुले मला म्हणतायत पुन्हा एकदा हे वर्णन सांगा। चला पुन्हा एकदा मी सांगतेय। मगाशी मी शब्द सांगितलेले आहेत त्या शब्दांचा उपयोग करून आपल्याला वाक्य लिहायची आहेत। कशी लिहू आपण वाक्य? हे चित्र दिवसाचे आहे, सूर्य नुकताच उगवलेला आहे, पाखरे आकाशात उडत आहेत, काही पक्ष्यांची पिल्ले घरट्यात बसली आहेत, माळरानावर सगळीकडे हिरवळ आहे, डोंगरावरून एक छोटासा धबधबा वाहत आहे, बैल माळरानावर चरत आहे, डोंगरातून पायवाट आलेली दिसत आहे, गवतावरच्या फुलांवर फुलपाखर उडत आहे। झालं का नाही वर्णन याचं? समजलं सगळ्यांना? व्हेरी गुड। सगळ्यांनी हे वर्णन लिहून काढायचंय, शब्द लिहिले की वाक्य तयार होतात आपोआप, ठीक आहे। पुढे जाऊया, पुढच्या पानावर पहा। इथे सुद्धा एक चित्र आहे, वरचं चित्र दिवसाचं होतं तर पुढच्या पानावरचं चित्र कशाचं आहे? रात्रीचं आहे। आता काय काय दिसतंय तर आपण पुन्हा एकदा शब्द लिहूया या चित्राविषयी। चला लिहा, पहिला शब्द येईल रात्रीचे चित्र। लिहिलं सगळ्यांनी? व्हेरी गुड। काय लिहिलं? रात्रीचे चित्र, अंधार। सगळीकडे अंधार आहे, लिहा अंधार। अजून गोल चंद्र, इथं काय आहे? गोल चंद्र। गोल चंद्र शब्द लिहा, काय काय लिहिलं? रात्रीचे चित्र, दुसरा शब्द सांगितला अंधार, तिसरा शब्द सांगितला गोल चंद्र, हो की नाही? आणखीन पुढचा शब्द काय होईल? चांदण्या। खूप साऱ्या चांदण्या आहेत आकाशामध्ये, मग लिहा चांदण्या। व्हेरी गुड। त्याचा पुढचा शब्द, ह्या झाडावर जी तुम्हाला अशी लाईटची माळ लावल्यासारखी दिसतीये की नाही, ही लाईटची माळ नाहीये चमकणारी, हे काजवे आहेत, काजवे रात्रीचे चमकतात, पाहिलेत ना तुम्ही? मग लिहा पुढचा शब्द, काजवे, ओके। व्हेरी गुड। त्यानंतर घरे आहेत का इथं? घरे, म्हणल्या घरे, घरांमधले दिवे दिसतायत का? व्हेरी गुड, म्हणल्या त्यातील दिवे। आणि आणि काय दिसतंय रे? मला तर इथं चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं दिसतंय। दिसतंय तुम्हाला? दिसतंय का चंद्राचं प्रतिबिंब? म्हणल्या पुढचा शब्द, चंद्राचे प्रतिबिंब। काय काय लिहिलं? घरे, त्यामधील दिवे, तुळस आहे का, काजवे लिहिला का, काजवे शब्द, चांदण्या, चांदण्या, नदी शब्द लिहिला का? नदी, इथं नदी वाहतीये, नदी वाहती का नदी? आणखीन गोलचंद्र, अंधार, विमान लिहिलं। व्हेरी गुड, सगळे शब्द लिहिलेले आहेत।
अजून बरंच काही दिसतंय, पण आपण अभ्यास करतोय काय ना. तुम्ही आणखीन जसे कल्पक व्हाल तसं तुम्ही सगळं चित्र वर्णन कराल. चला मग या शब्दांच्या आधारे आपण या चित्राचं वर्णन करूया. ठीक आहे, लिहा. हे चित्र रात्रीच्या वेळचे आहे. लिहिलं, सर्वत्र अंधार दिसत आहे. आकाशामध्ये गोलचंद्र दिसत आहे. गोलचंद्र कधी असतो रे आकाशामध्ये? बरोबर, पौर्णिमेच्या रात्री. एक नाही, व्हेरी गुड. काय काय लिहिलं? हे चित्र रात्रीच्या वेळचे आहे. सर्वत्र अंधार दिसत आहे. आकाशामध्ये गोलचंद्र दिसत आहेत. चांदण्या चमचमताना दिसत आहेत किंवा चांदण्या चमकत आहेत. कुठं चांदण्या चमकतायत? आकाशात. मग आकाशात पण लिहिलं पाहिजे ना. आकाशात चांदण्या चमकत आहेत. आकाशात विमान उडत आहे. चंद्राचे प्रतिबिंब नदीच्या पाण्यात पडले आहे. झालं, चंद्राचे प्रतिबिंब नदीच्या पाण्यात पडले आहे. झाडावर सर्वत्र काजवे चमकताना दिसत आहेत. ओके, घरांमध्ये दिवे लागले आहेत. घरामध्ये दिवे लागले आहेत. मगाशी आपला आणखीन एक शब्द लिहायचा राहिलाय बर का, मी तुम्हाला आता सांगते. इथे घराच्या बाहेर आपल्याला कंदील दिसतोय. दिसते का कंदील? हा दिसतो सगळ्यांना, लाईट गेल्यावर लावतात ना आपल्याकडे तो कंदील. घराच्या बाहेर एक कंदील अडकवला आहे. तुळशीला दिवा लावलेला दिसत आहे. ओके, समजलं सगळ्यांना? पुन्हा एकदा सांगू तुम्हाला मी. ठीक आहे, परत एकदा सांगते, पहा, तपासून बघा. हे चित्र रात्रीच्या वेळचे आहे. सर्वत्र अंधार दिसत आहे. आकाशामध्ये गोलचंद्र दिसत आहे. आकाशात चांदण्या चमकत आहेत. आकाशात विमान उडत आहे. नदीमध्ये चंद्राचे प्रतिबिंब पडले आहे किंवा चंद्राचे प्रतिबिंब नदीच्या पाण्यात पडले आहे. झाडावर सर्वत्र काजवे चमकताना दिसत आहेत. घरामध्ये दिवे लागले आहेत. घराच्या बाहेर एक कंदील अडकवला आहे. तुळशीला दिवा लावलेला दिसत आहे. असे सुंदर असे हे रात्रीचे चित्र आहे. समजलं सगळ्यांना? काय करायचंय मुलांना तुम्ही? सूर्योदयाच्या वेळी म्हणजे ज्यावेळी सूर्य उगवतो त्यावेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री आणि रात्री सुद्धा बर का, आकाशात जेव्हा चांदण्या येतात तेव्हा तुम्ही आपल्या परिसराचं निरीक्षण करायचं आहे. त्याचं टिपण करायचंय, लिहून ठेवायचं आहे. आपल्या वर्गामध्ये मित्रमैत्रिणींना सुद्धा काय पाहिले रात्रीच्या वेळी, पहाटेच्या वेळी, परत सूर्यास्ताच्या वेळी, हे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगायचं आहे, शिक्षकांना सांगायचं आहे. ठीक आहे, मला वाटतंय तुम्हाला सगळ्यांना शिकवलेलं समजलं असेल. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत बाय बाय, सी यू, धन्यवाद, बाय.